नमस्कार, मी प्रीती देशपांडे दिनमान न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या आहेत. त्यांच्या सर्व मागण्या आणि त्यांच्या अभ्यासाच्या तयारीला योग्य न्याय मिळावा यासाठी आंदोलन. मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि ब्राह्मण महासंघ यांच्या वतीने ओबीसीमध्ये जातीनिहाय जनगणनेला विरोध. मराठी भाषा दिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. आणि सराईताकडून 2 पिस्तल 4 जिवंत काढतुसे हस्तगत, चाकण पोलिसांची कारवाई. आता बातम्या सविस्तराने. महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या आहेत. त्यांच्या सर्व मागण्या आणि त्यांच्या अभ्यासाच्या तयारीला योग्य न्याय मिळावा यासाठी आंदोलन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अराजपत्रित अधिकारी पदासाठी, पोलीस निरीक्षक पदासाठी जी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी जाहिरात आलेली आहे, या जाहिरातीमध्ये NTC आणि NTD जागा आरक्षणाच्या प्रमाणामध्ये या जागा कुठेही या जाहिरातीमध्ये दिसून येत नाही आहेत. NTC फक्त विचार केला गेला तर NTC 3.5% आरक्षण आहे, पण 3.5% ज्यावेळी विचार होतो त्यावेळी या जागा 24 होतात, पण या जाहिरातीमध्ये फक्त एक महिला आणि एक पुरुष अशा दोनच जागा देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर NTD चा विचार करता, 2% आरक्षणाचा विचार करता, NTD 13 जागा मिळायला हव्या होत्या, परंतु त्या 13 जागा न मिळता तिथं 0 जागा मिळालेल्या आहेत. तर MPSC अभ्यास करणाऱ्या NT प्रवर्गातील विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की गेल्या मागच्या 4-5 वर्षाचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी एवढ्या कालावधीमध्ये NTC NTD वरती मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. या दृष्टिकोनातून NTC आणि NTD महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहिरातीमधील जागा वाढवून मिळायला हव्यात. मग NTC आणि NTD आरक्षण गेलं कुठं? हा सवाल महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि या महाराष्ट्रामधील कायद्याच्या सभागृहामधील सर्व लोकप्रतिनिधींना, NTC आणि NT प्रवर्गातील सर्व विद्यार्थी, अभ्यास करणारे विद्यार्थी ज्यांची एज बार होत आहेत, जी मुलं ग्रामीण भागामधून दुष्काळी परिस्थितीमधून पुण्यासारख्या शहरामध्ये येऊन गेली 4-4, 5-5 वर्ष एकदम डिवोशननं अभ्यास करतायत, त्यांचं करिअर, त्यांचं भवितव्य आज धोक्यात आहे. या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामधील मंत्रिमंडळानं आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं या जाहिराती काढत असताना, या जागा काढत असताना कोणता क्रायटेरिया लावला, कोणते निकष लावले? आणि NTC NTD आणि NT प्रवर्गावरती अन्याय गेली 4-5 वर्षे होत आहे, हा अन्याय का होतो आहे याची आम्हाला, या विद्यार्थ्यांना याची उत्तर हवी आहेत. माझं नाव रवी थोरवे. मी 4-5 वर्षापासून MPSC अभ्यास करतो आहे. तर बहुप्रतीक्षित अशी कंबाईन जॅड काल आलेली आहे. तर टोटल PSI 650 जागा आहेत आणि STN असिस्टंटसाठी उर्वरित जागा आहेत काय काय. तर त्या जागेंमध्ये असा विचार झाला की PSI संदर्भात, PSI NTC प्रवर्गासाठी ज्यांना आरक्षण 3.5%, तिथं फक्त 2 जागा आलेल्या आहेत, आणि NTD जिथं 2% आरक्षण आहे, म्हणजे जागा यायला पाहिजे 13, तिथं जागा 0 आलेल्या आहेत. हे जवळजवळ 4-5 वर्षापासून चालू आहे आणि हे ह्याची कारणं आम्हाला कळायला तयार नाहीत. आणि दरवेळेस नवीन नियम येतो आहे, नवीन निकष येत आहेत, आणि सर्वसामान्य अभ्यास करणाऱ्या मुलांना दरवर्षी परीक्षेचे निकष बदलत आहेत. मुख्य परीक्षा वेगवेगळ्या प्रकारे होती आहे, फिजिकलचा क्रायटेरिया बदलतो आहे, त्यानंतर 2-2 वर्ष आम्हाला फिजिकल करावं लागतं आहे, आणि आम्हाला कळायला तयार नाही की ह्यांचं नेमकं चाललेलं आहे काय. आणि ज्या 2% आरक्षणानुसार NTD 13 जागा पाहिजेत आणि तिथं 0 जागा आल्या आहेत, म्हणजे 13 जागा आमच्या हक्काच्या आलेल्या नाहीत. त्यानंतर NTC जागा 3.5%च्या आरक्षण 3.5% आरक्षणानुसार 24 जागा पाहिजेत, तिथं 2 जागा आलेल्या आहेत, आणि तिथं 1 महिलेला आणि 1 पुरुषाला अशा 2 जागेची फक्त बोळवण केलेली आहे. मग त्या 22 जागा गेल्या कुठे? आम्हाला प्रश्न पडतो की आम्हाला बाकीच्या जागा नको, पण हक्काच्या आमच्या आम्हाला जागा का मिळू शकत नाहीत? आणि दरवेळेस आम्ही असं का करायचं? म्हणजे आम्हाला प्रत्येक वेळेस आंदोलन मोर्चा करायची गरज का भासते? म्हणजे जागा अशा सहजासहजी का उपलब्ध होत नाहीत? आणि जी जानेवारीत ॲड येणार होती ती फेब्रुवारी एंडिंगला आलेली आहे, म्हणजे तुम्ही 2 महिने वेळ खाल्ला दे खाल्ला, आणि सर्वसामान्य मुलगा जो खेड्यापाड्यातला आहे, तो गरीब हुशार होतकर मुलगा असतो, तो कष्टाच्या जोरावर MPSC पास व्हायचं म्हणतो आहे, आणि त्या मुलाला ह्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व करत असताना, तुम्ही त्याच्या कास्टला आरक्षण असताना सुद्धा त्यांना जागा काढत नाही, म्हणजे त्यांची संधी तुम्ही हिरावून घेताय, म्हणजे राज्यघटनेतलं कलम 14 आणि 15 उघड अपमान करताय तुम्ही. असं का करणार आहे, किती दिवस करणार आहे? हे माजी मुख्यमंत्र्यांनी
त्यांनी त्यांच्या काळामध्ये असेल किंवा आजी मुख्यमंत्री म्हणजे चालू स्थितीतले मुख्यमंत्री असतील यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यायला पाहिजेत. नाहीतर हे जे आता जे मीडियाला मी मार्गदर्शन करतो आहे किंवा मीडियाला जी आमची कहाणी सांगतो आहे किंवा जे दुःख व्यथा सांगतो आहे हे आम्ही फक्त आता सांगतो आहे मान्य आहे, पण आम्ही उद्यापासून आमरण उपोषण करायला तयार राहणार आहोत आणि करणार आहोत आणि ते करण्यासाठी आम्हाला त्यांनी परवानगी द्यावी. नाही नाही आमचा बेसिक क्रायटेरिया किंवा आमचं महत्त्वाचं पूर्ण काम काय की अभ्यास करणे, पण आमचं काय मत आहे की मागं तुमच्या जागा बिंदू नियमावलीनुसार भरल्या असतील पण म्हणजे मागच्या पिढीने जागा खाल्ल्या म्हणून तुम्ही पुढच्या पिढीला देणार नाही का? म्हणजे पुढच्या पिढीने सस्टेनेबल काय नाही का? म्हणजे त्यांना त्यांच्या वाटणीच्या जागा येणार नाहीत का? म्हणजे त्यांनी नुसता अभ्यासच करायचा की म्हणजे वर्षभर अभ्यास करायचा, महिन्याभराची जी ॲड येईल त्या ॲड म्हणजे तुम्हाला जागाच नसणार, म्हणजे तुम्ही काय नुसता अभ्यास करायचा का? म्हणजे एम पी एस सी करायला म्हणजे तुम्ही पोस्ट मिळवा येत आहे का? नुसता अभ्यास करायचा आहे म्हणजे तुमच्या कास्टला जर जागा नसतील तर मग तुमच्या अभ्यासात काय अर्थच राहणार नाही ना. नाही नाही चालू स्थितीमध्ये ह्या शून्य जागा आल्यानंतर आम्हाला ह्या परिस्थितीची मूळता जाणीव झालेली आहे, कारण दरवर्षी आम्हाला 10 ते 12 जागा कास्टप्रमाणे येत होत्या, परंतु ह्या वर्षी ज्यावेळेस शून्य जागा आल्या त्यावेळेस आम्हाला ह्या प्रश्नाची जाणीव झाली आणि त्यानंतर आम्ही एकत्र आलो. आम्ही क्रायटेरिया काढला आहे तर मागच्या 2010 ते 2020 पर्यंत जेव्हा एन टीच्या टोटल पी एस आयच्या जागा आल्या 8026 आल्या आहे. आरक्षणानुसार 3.5 आरक्षणानुसार त्या 260 जागा मिळणार होत्या, पण त्या जागा भरल्या आहे फक्त आत्तापर्यंत 178. तर मग हा जो गॅप आहे तो गेला कुठं, तो कसा गेला त्याबद्दल क्लेरिफिकेशन द्यावे. आणि दरवेळेस ॲड आली का पोरांनी उपोषण करा आंदोलन करा हे असं सरळ सरळ भरती का होत नाही, हे जे गॅप आहे कुठपर्यंत किती दिवस चालणार आहे ह्या गोष्टी? कारण की आज बघा, आज 29 तारीख आहे, मेला 3 मेला परीक्षा आहे, म्हणजे आता पुढचे 2 महिने पोरांनी हेच करायचं का? मग तुमची बिंदू निवाली काय, सर बोलस कसे जाणार, ह्या गोष्टीला आम्हाला त्याशी इंटरेस्ट नाही ना. तुम्ही ज्या गोष्टी बसवताय त्या कशा बसवताय याचं क्लेरिफिकेशन आम्हाला द्यावं. मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि ब्राह्मण महासंघ यांच्या वतीने ओबीसीमध्ये जातीनिहाय जनगणना करण्याच्या विरोधात आवाज उठवलाय. मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि ब्राह्मण महासंघ यांनी एकत्र येत काल झालेल्या सभागृहातल्या निर्णयाला विरोध केलाय. ओबीसी मधल्या सर्व जातीनिहाय जनगणना करावी असा हा निर्णय आहे, पण आम्ही सर्व मराठा ब्राह्मण मारवाडी जैन जातीनिहाय जनगणना व्हावी म्हणजे प्रत्येक जातीबद्दल माहिती मिळवणे सोपे होऊ शकते असं मत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलंय. काल सभागृहामध्ये ओबीसी जनगणनेची जी मागणी केलेली आहे ती घटनाबाह्य मागणी आहे. आमचं मराठा क्रांती ठोक मोर्चा असेल, ब्राह्मण महासभा असेल आणि राज्यातील सर्व संघटना आता ह्याच्यामध्ये एकत्रित आलेले आहेत आणि सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की जातनिहाय सर्व जातींची ज्यांना या महाराष्ट्रामध्ये व्हायला काय हरकत नाही, याच्यातून सामाजिक शैक्षणिक स्तर या जनगणनेच्या माध्यमातून सगळं समाजासमोर येतील आणि कोणत्या जातीच्या किती संख्या आहे ही माहिती होईल. परंतु फक्त ओबीसी हा प्रवर्ग आहे, ओबीसी ही जात नव्हे, आणि म्हणून आमचं मागणं आहे की घटनाबाह्य मागणी न करता की घटनेत बसणारी मागणी त्या ठिकाणी सभागृहामध्ये करावी आणि ओबीसी जनगणना म्हणून जर करत असेल तर त्या गोष्टीला आमचा विरोध आहे. आमचं म्हणणं स्पष्ट आहे की सर्व समाजाच्या प्रत्येक जातीनिहाय जनगणना व्हावी. काल विधानसभेमध्ये माननीय छगन भुजबळ यांनी एक मागणी केली की ओबीसी समाजाची जी वेगळी जनगणना व्हावी, खरं ते राज्यघटनेचे नियमात बसत नाही, कायद्याचे कोणत्या बसत नाही, तर आणि आमचा त्याला स्पष्ट आणि तीव्र विरोध आहे. मग तो मराठा ठोक क्रांती मोर्चा असेल किंवा ब्राह्मण महासंघ असेल, जर जातीनिहाय जनगणना करायची असेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जातीची प्रत्येक समाजाची व्हायला पाहिजे, त्यानंतरच त्या समाजाचं आर्थिक स्थान, राजकीय स्थान, सामाजिक स्थान, त्याच्याकडे असलेली शेती हे सर्व कळेल, सरकारी नोकरीमध्ये असलेलं त्याचं स्थान कळेल, त्या अनुषंगाने सरकारला त्याचा फायदा होईल की आपण कोणती योजना कोणत्या समाजासाठी राबवता येईल. आणि आजपर्यंत गेल्या 50-60-70 वर्षात आपण ज्या ज्या योजना समाजाला दिलेल्या आहेत त्यांचा किती फायदा होऊन किती जाती वर आलेल्या आहेत ते सुद्धा सरकारला कळेल. त्यामुळे जर जातीनिहाय जनगणना करायची असेल तर ती सर्व समाजाची व्हायला पाहिजे. फक्त ओबीसी अशी जर झाली तर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या नेतृत्वाखाली ब्राह्मण समाजसुद्धा आणि ब्राह्मण महासंघसुद्धा पूर्णपणे रस्त्यावर उतरेल आणि याला जेवढं होईल तेवढा आम्ही विरोध करण्यात येईल आमच्याकडून. विविध उपक्रमांद्वारे जगभर मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातोय. पिंपरी चिंचवड शहरात एका तरुणीने आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केलाय, पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. पिंपरी चिंचवड मधील एका तरुणीने चक्क शब्द चकला तळल्या आहेत. शब्दशः मराठी भाषेचा गोडी वाढवणारा हा शब्द चकलीचा प्रयोग केलाय. चिंचवड मधील रहिवासी श्रुती मोडी लिपीची ही प्रसिद्ध अभ्यासक आहे. तिला नेमका असा प्रयोग करावासा का वाटला, शब्द चकला तळण्यामागे नेमका तिचा काय उद्देश असेल
हे जेव्हा आम्ही जाणून घेतलं तेव्हा लक्षात आलं की हा प्रयोग केवळ मराठी भाषेची गोडी वाढवण्यासाठीचा उपक्रम आहे. आता शब्दचकल्या तळून मराठी भाषेची गोडी कशी वाढवता येईल हे तुम्हीच ऐका. अर्थातच या निमित्तानं का होईना ओठातील मराठी पोटात जातीये हेही नसे थोडके. आज मराठी भाषा दिवस आहे आणि लहान मुलांना मराठी या भाषेची गोडी लागावी यासाठी मी हा उपक्रम केलेला आहे. मराठी या अक्षरांच्या अक्षरचकल्या मी तयार केलेल्या आहेत जेणेकरून लहान मुलांना त्याची गोडी लागावी. आणि जसं कुठल्याही भाषा शिकताना त्याचा पाया म्हणजे अक्षरांपासून तयार होतो, तर ह्या अक्षरांची गोडी ह्या लहान मुलांना हे चकल्या खाऊन नक्कीच लागेल. सराईताकडून 2 पिस्तल 4 जिवंत काढतुसे हस्तगत करण्यात आले. चाकण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. चाकण परिसरातील पिस्तल विकणाऱ्या गुन्हेगाराला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. सराई गुन्हेगाराने ही घातक अग्निशस्त्रे विक्रीसाठी आणली होती. त्याआधी चाकण पोलिसांनी त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. आरोपीने हत्यारे नेमकी कोणाला विक्रीसाठी आणली होती याचा शोध चाकण पोलीस घेत आहेत. ईश्वरा आनंदा पाटील या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. त्याच्याकडून प्रत्येकी 25,000 रुपये किमतीची 2 देसी बनावटी पिस्तल आणि मॅग्झिनमध्ये 4 जिवंत काढतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. ईश्वर पाटील हा सराई गुन्हेगार असून त्याच्यावर चाकण खेड पोलीस ठाण्यात विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. सदर कारवाई पिंपरी चिंचवड आयुक्तालय पोलीस आयुक्त संदीप बिश्नोई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांनी केली आहे. दिनांक 25/2/2020 रोजी सायंकाळी 19 वाजता आम्हाला कल्याण पवार साहेबांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चाकण यांनी त्यांना बातमी मिळाली की राशेगावच्या हद्दीत पाटलाच्या दावा शेजारी एक इसम पाटील हा त्याच्याकडे कट्टा घेऊन येणार आहे विक्रीसाठी अशी बातमी त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी आम्हाला ओटीपी पथकातील कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी सापळा रचून कारवाई करण्यासाठी रवाना केलं. त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला. त्यानुसार बातमीतील इसम त्या ठिकाणी आला. त्यानंतर आम्ही त्याला सापळा रचून पकडला. तर त्याच्याकडे 2 कावटी पिस्टल व 4 जिवंत काढतोस मिळून आले. त्याप्रमाणे त्याच्यावर चाकण पोलीस स्टेशनला CR 200/2020 Arm Act 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात त्याला अटक केलेली आहे व सदर पिस्टल व राऊंड जप्त करण्यात आलेले आहे. चाकण पोलीस स्टेशन हद्दीत किंवा खेड पोलीस स्टेशन हद्दीत त्याच्यावर 7 गुन्हे दाखल आहेत. तो जवळजवळ 307 गुन्हे व चोरीचे पण गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर रेकॉर्डवर गुन्हेगार आहे तो. विक्रीसाठी आणलेले होते त्यांनी. त्याच्याकडे अजून तपास चालू आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने तपास करत आहोत अजून. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्युअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता. म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली. म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा स्वागत. ह भ प निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी माफी मागूनही जर त्यांच्या कीर्तनावर बंदी आणण्याचं काम समाजकंटकांनी जर केला तर आम्ही आमच्या मार्गाने त्यांना समजावून सांगू, असं कर्मवीर कुकडे महाराज यांनी इंदोरीकर महाराज यांचं समर्थन करत यासाठी आज पत्रकार परिषद घेतली. मी आदरणीय निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्यावरती आज जो काही मंडळीने एक जाणीवपूर्वक वाद निर्माण केला त्यांच्या कीर्तनावरती, त्याच्याविषयी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितो. आदरणीय महाराजांनी याविषयी पत्रक काढून दिलगिरी व्यक्त केली आहे. हा विषय इथं संपायला पाहिजे होता, पण तृप्ती देसाईसारख्या व्यक्ती किंवा अनिससारखी काही संघटना असतील की जे आज आदरणीय महाराजांना बदनाम करण्याचं काम करतात, वारकरी संप्रदायाला बदनाम करण्याचं काम करतात, मी या मंडळींना विचारतो की तुम्ही बदनाम करत असताना तुमची स्वतःची पार्श्वभूमी काय. इंदोरीकर महाराजांनी आज हजारो मुलांचं शिक्षण मोफत करून त्या मुलांना लायनीला लावली, लाखो समाजाला आज अन्नाला लावून व्यसनातून मुक्त केलं. आपण स्वतः स्वतःचं घर तरी व्यसनमुक्त करू शकलात का, किंवा स्वतः वैयक्तिक आपलं जीवन तरी तुम्ही व्यसनमुक्त करू शकलात का, की जे तुम्ही इंदोरीकरांच्यावर टीका करताय. दुसरी गोष्ट, आज आम्ही या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातल्या
डाव्या विचाराच्या मंडळीनं या ठिकाणी सांगतो की आज हा वाद इथं संपला पाहिजे. जर आपण हा वाद इथं संपू शकत नसाल तर महाराष्ट्रामध्ये 2 करोड वारकरी संप्रदाय आपल्या कीर्तनातून आपल्या विचाराने आपल्याला जशास तसं उत्तर देईल आणि ते देण्यास वारकरी संप्रदाय सज्ज आहे, तेवढा सक्षमही आहे. फक्त आम्ही सहिष्णुतावादी आहोत याचा अर्थ असा नाही की वारकरी गप्प बसले इंदोरीकरांच्या पाठीशी कोणच नाही असं कधीच समजू नका. रोज 40 लाख लोक इंदोरीकरांचे व्हॉट्सअप, फेसबुक, आणि यूट्यूबच्या माध्यमातनं त्यांचे फॉलोअर्स आहेत जे इंदोरीकरांना रोज लाईक करतात, आणि म्हणून ही जनता जर रस्त्यावर उतरली तर आपलीसुद्धा पळताभोई थोडी होईल. म्हणून आपण आपल्या आपात राहावं, आपल्या किमतीत राहावं, आपल्या अवकातीत राहावं अशी या ठिकाणी आज या चॅनलच्या माध्यमातनं आपल्याला जाहीर इशारा देतोय. जर 8-10 दिवसात इंदोरीकर महाराजांबद्दलचा वाद हा संपला नाही तर महाराष्ट्रात तुम्ही ज्या ठिकाणी म्हणाल त्या ठिकाणी तुम्हाला तशाच तसं उत्तर देण्याची क्षमता राहील. आणि मग आणीसाची चौकशी कशी लावायची, तृप्ती देसाईचे सगळे काळे धंदे कसे बाहेर काढायचे हेही वारकरी संप्रदायाला माहीत आहे आणि वारकरी संप्रदायाकडे तेवढी क्षमताही आहे. आणि म्हणून सरकारलासुद्धा मी विनंती करतो, जर आपण या लोकांचं ऐकून जर इंदोरीकर महाराजांच्यावर गुन्हा दाखल करण्याची जर आपण एखादी गफलत केलीत तर पहिल्यांदा या तृप्ती देसाईच्यावर असणारे खटले चालवावेत, तिला त्याच्यावर कारवाई करावी, त्याचबरोबर आणीसवर असणारे भ्रष्टाचाराचे खटले असोत, अनेक समाजामध्ये वितंड निर्माण करण्याचे खटले असोत, या सगळ्या खटल्यांना आपण चालवावं, त्यांच्यावर त्यानुसार गुन्हे दाखल करावेत आणि कठीणात कठीण त्यांच्यावर कारवाई करावी आणि नंतर इंदोरीकर महाराजांचा मुद्दा आपण हातात घ्यावा हे मी शासनालासुद्धा या ठिकाणी सांगतो. आपण जर असा विचार करत असाल की इंदोरीकरांच्या पाठीशी कोण नाही हे दावे म्हणतात त्या पद्धतीने जर तुम्ही मतांचं राजकारण करायला लागलात तर वारकरी संप्रदायाकडे सुद्धा 2 करोड वोट आहे आणि त्या वोट बँकच्या माध्यमातून आपला वारकरी संप्रदायसुद्धा योग्य जागा दाखवू शकतो. आपण वारकरी संप्रदायाला डिवचू नये, आपण वारकरी संप्रदायाला कुठल्याही प्रकारे हानी पोचेल असं काम करू नये मी सरकारला सुद्धा विनंती करतो आणि विनंती मानत नसेल तर इशाराही देतो. धन्यवाद. विज्ञान दिनाचे औचित्य साधून पुण्यामध्ये महापालिकेच्या 10 शाळांमध्ये वॉस्को संस्थेच्या लाईफ लॅब प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पांमध्ये एकूण 10 शाळांतील 3000 विद्यार्थी, 50 विज्ञान शिक्षक यांना संस्थेच्या वतीने लाईफ लॅब प्रकल्पातील मॉडेल अभ्यास वर्गात विज्ञानवर 81 उपकरणे, 3री ते 10वीच्या त्यांच्या दैनंदिन शिक्षणावर आधारित पुस्तके आणि 85 पोस्टर, ज्यामुळे मुले विज्ञान विषय आनंदाने, उत्साहाने आणि एकाग्रतेने शिकण्यासाठी उत्साही वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न संस्थेने केला आहे. प्रमुख पाहुणे माजी उपमहापौर नगरसेवक डॉक्टर सिद्धार्थ धेंडे उपस्थित होते. I had an opening of a science lab. An organization, VOSCA, has gifted us this lab for the, it is an opportunity for our children of 6B English Medium School to have this lab in their school. This lab in future will help the children to do activity-based learning, which is the actual vision of the project, Life Lab. This Life Lab will help the students in the coming years to handle the projects, to use the projects and do the practical learning according to the vision given to us. We all are thankful to the Life Lab organization, VOSCA organization in fact, for giving us this opportunity. Our little ones who are really having the thirst of learning will learn few things by actually doing things by their hands with their teachers demoing them the lessons. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार हे राजकारणात उतरण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा पिंपरी चिंचवड शहरात रंगत आहे. महाराष्ट्राचे युवा नेतृत्व जय पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशा आशयाचे फलक. मावळ लोकसभेतून मुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे राजकारणात उतरले, परंतु त्यांना पहिल्याच निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान ज्या प्रकारे जय यांचे पिंपरी चिंचवड शहरात फलक लागले आहे त्यावरून तरी राजकारणात उतरतील अशी आशा कार्यकर्त्यांना आहे. पिंपरी चिंचवडमध्ये बॉम्ब सदृश्य वस्ती सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी पोलिसांना याबाबतचा फोन आला आणि पोलीस घटनास्थळी पोहोचलेत. दरम्यान या 4 लोखंडी बॉम्ब सदृश्य वस्तू असल्याचे निदर्शनास आले असून रस्त्याच्या कडेला सापडलेत, याचा कुठलाही धोका नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी कंट्रोलहून
चिंचवड पोलिसांना फोन आला की बॉम्ब सदृश वस्तू चिंचवडच्या वेताळ वस्ती भागातील रस्त्यावर आढळली आहे. त्यानुसार चिंचवड पोलीस घटनास्थळी पोहोचले. चार लोखंडी अवजड बॉम्ब सदृश आढळल्या असून त्यात कोणताही धोका नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. भंगार विक्रेत्यांनी या वस्तू मिलिटरी भागातून आणल्या असाव्यात असा संशय पोलिसांना असून त्या दिशेने तपास चालू आहे. रस्त्यावर बेवारस पद्धतीने अशा वस्तू टाकणे चुकीचे आहे असंही त्यांनी सांगितलं. संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे चिंचवड पोलिसांनी सांगितले. चिंचवड पोलीस स्टेशन के एरिया में जो लोहे के तीन चार चीज मिले है वो एक्चुअली क्या है इसके लिए हमने वो ताबे में लिए है. उसकी जांच परीक्षण चालू है. उसके बाद वो क्या चीज़ है ये हम बाद में बताएंगे. नागरिक में नागरिक और जनता नागरिक को मेरा कहना है कि इसमें घबराने की कोई बात नहीं है. ऐसा कुछ गंभीर बात नहीं है. पुनः एक नज़र हेडलाइंस पर. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या आहेत. त्यांच्या सर्व मागण्या आणि त्यांच्या अभ्यासाच्या तयारीला योग्य न्याय मिळावा यासाठी आंदोलन. मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि ब्राह्मण महासंघ यांच्या वतीने ओबीसी मध्ये जातीनिहाय जनगणनेला विरोध. मराठी भाषा दिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. आणि सराईताकडून दोन पिस्तल चार जिवंत काढतुसे हस्तगत चाकण पोलिसांची कारवाई. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.